हॅलो, माझं नाव डॉक्टर दीपक केळकर. मी अकोला येथे मनोविकार, सेक्सरोग, संमोहन आणि व्यसनमुक्ती तज्ज्ञ म्हणून प्रॅक्टिस करतोय. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज मी तुम्हाला सांगणार आहे की आपली स्वप्न पूर्ण का होत नाहीत. आपली काही ध्येय असतात, आपली काही उद्दिष्ट असतात, आपल्याला काही साध्य करायचं असतं. मग ते शिक्षणामध्ये असेल, आपल्या करिअरमध्ये असेल, आपल्या धंद्यामध्ये असेल, आपल्या नातेसंबंधामध्ये असेल, मार्क मिळवण्यामध्ये असेल, आपल्या हेल्थमध्ये असेल, की आपल्याला हेल्थ चांगली करायची आहे. आणि मग ती जी उद्दिष्ट आहे, ते जे ध्येय आहे, ती जी स्वप्न आहे, ती साकार का बरं होत नाही किंवा ती पूर्ण का बरं होत नाही, तर ते आम्हाला आज पाहायचं आहे. याची प्रमुख दोन कारणं मी तुम्हाला आज सांगणार आहे. त्यापैकी एक कारण जे आहे ते हे आहे की आपण जे काही ठरवतो ते त्याची सुरुवात तर करतो, पण सुरुवात केल्यानंतर आपण ते पूर्णत्वाला नेत नाही. म्हणजे थोडक्यात म्हणजे आपण आरंभशूर असतो. आरंभशूर म्हणजे आरंभ तर करायचा, त्याच्यामध्ये आपण शूरवीर आहोत, पण नंतर ते पूर्णत्वाला न्यायचं नाही. आपण काय करतो की एखाद्या सिनेमामध्ये एखाद्या हिरोला पाहतो किंवा एखादा व्हिडिओ पाहतो, इन्स्पिरेशनल व्हिडिओ आहे, एखाद्या ॲक्टरला पाहतो, एखादं पुस्तक वाचतो आणि मग आपण ठरवतो की आपल्याला आपली बॉडी बनवायची, सिक्स पॅक्स करायचे फॉर एक्झाम्पल. मग त्याकरता आपण बिलकुल पक्क मनाशी ठरवतो. मग आपण विचार करतो आपण एखाद्या जिममध्ये जाऊ, एखाद्या कोचला लावू आणि तो आपल्याला आपली बॉडी बनवून देईल आणि मग आपण जिमची फी भरतो आणि जिममध्ये जायला लागतो. होतं काय की 2-4-8 दिवसानंतर, 12 दिवसानंतर, 15 दिवसानंतर आपली ती जी शक्यता असते मनामध्ये, ते जे आपण ठरवलं असतं ते हळूहळू नाहीसं व्हायला लागतं आणि नंतर आपण ते बंद करून टाकतो. हे असं का बरं होतं? कारण का मूलतः माणसाचा स्वभाव जो आहे तो आहे आरंभशूरचा, आरंभ करण्यामध्ये शूरवीर. माणसाला प्रत्येक गोष्ट त्वरित पाहिजे असते. आजकाल इन्स्टंटचा जमाना आहे. इन्स्टंट टी, इन्स्टंट कॉफी, इन्स्टंट गुलाबजाम, इन्स्टंट डोसा, इन्स्टंट भेळ, सर्व इन्स्टंट लोकांना, इन्स्टंट रसगुल्ला, सर्व लोकांना इन्स्टंट पाहिजे. लोकांची थांबायची तयारी नाही आहे, लोकांना धीर नाही आहे. पण तुम्हाला मी सांगतो की इन्स्टंट इज नेव्हर कॉन्स्टंट. इन्स्टंट कधीच कॉन्स्टंट नसतं. तर आपल्याला जर ते पाहिजे असेल तर त्वरित फळायची अपेक्षा न करता काही वेळ त्याच्यावर सातत्याने काम करत राहणं आवश्यक आहे आणि काम करून नंतर मग त्याचे फळं मिळायला लागतील. तुम्हाला सांगा, आपण एखादं झाडाचं रोप लावलं किंवा आपण शेतकरी आपल्या शेतामध्ये धान्य पेरतो आणि लगेच कसं काय त्वरित रोज उठून पाहायला लागलं की आज उगवलो का, आज पीक आलं का, आज पीक आलं का, कसं काय पिकेल, ते आता वेळ द्यावा लागेल, सातत्य, चिकाटी, एकाच ठिकाणी मन लावून काम करण्याची तयारी आणि कामाची सुरुवात करून त्या ठिकाणी फळ मिळेपर्यंत सतत काम करण्याची तयारी असावी लागते. तेव्हा कुठे पुढे जाऊन यश मिळतं. दुसरं एक कारण जे आहे ते आहे की आपण एखादी गोष्ट ठरवतो, चालू तर करतो, पण आपल्या स्वभावतः लोक जे आहेत ना ते होलसेलमध्ये निगेटिव्ह लोक आहेत. ठोकमध्ये लोक निगेटिव्ह फिरत असतात. तुला हे जमणार नाही, तू करू शकणार नाही, तू याच्याने होणार नाही, मी तुला आणखीन एखादा मार्ग सांगतो हे करायचा, तू अमकं करून पहा, तमकं करून पहा. समजा आपण म्हटलं की नाही, मला बॉडी बनवायची आहे, मला सिक्स पॅक्स करायचे आहेत आणि जर मी जिममध्ये यायला लागलो तर होतं काय की सभोवतालचे लोक म्हणत नाही तू असं कर, मेडिटेशन करून पहा, विचारांवरती नियंत्रण ठेव. मग कोणी म्हणतं नाही तू अमुक अमुक डायट करून पहा, कोणी म्हणतो तू अमका अमका एक कोर्स करून पहा, अमका कोर्स केला आणि तू किटो डायट जर केलं तर 8 दिवसामध्ये, 15 दिवसामध्ये 10 किलो वजन कमी होऊन जाईल वगैरे वगैरे, असे सल्ले देणारे सल्लागार लोक खूप असतात. मी त्यांना सल्लागाराच्या कथा म्हणतो की ते सल्ला देऊन गार करतात आणि सल्ला देऊन तुम्हाला गार करून करून तुमचं ध्येय असतं त्या ध्येयापासून तुम्हाला ते विचलित करतात. तर अशा वेळेला आपण काय करायला पाहिजे, अशा वेळेला आपण हे पाहायला पाहिजे की नाही माझं ध्येय काय होतं, मी सुरुवात कुठून केली, मी योजना काय केली होती, आणि जरी माझं लक्ष लोकांनी विचलित केलं तरी पण मी माझं ध्येय, माझी योजना, माझा उद्देश माझ्या डोळ्यासमोर ठेवणं आणि त्याच्यावरती काम करत राहणं आवश्यक आहे. नदीच्या लाटा खडकावरती येऊन आदळतात, त्यांनी खडक काही ताबडतोब काही फुटत नाही, पण त्या आदळून 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 तो खडक फुटायला लागतो. तुम्हाला माहिती असेल की पाणी टपक 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 समजा थेंब थेंब एखाद्या खडकावर आदळलं आणि ते सातत्याने आदळत राहिलं तर त्या खडकाला भेगा पडतील, खडक फुटेल. नुसतं पाणी जर पडलं एका वेळेला तर ते पाणी वाहून जाईल, खडकाला काहीच होणार नाही. पण ते पाणी जर थेंब थेंब सातत्याने एकसारखं कंटिन्युअस एका ठिकाणी टपकत राहिलं
तर खडकसुद्धा फुटू शकतो. तर आपल्याला जर आपल्या आयुष्यामध्ये यश पाहिजे असेल तर धीर ठेवा, फळाची त्वरित अपेक्षा करू नका, इन्स्टंटच्या मागे लागू नका, आरंभसूरता करू नका, आणि जे काही आहे त्यात सातत्य, चिकाटी, कामाची सुरुवात करून त्या ठिकाणी चिपकून राहणं आणि सतत ॲक्शन घेत राहणं, आपलं लक्ष विचलित न होऊ देणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी आपण जर केल्या तर नक्कीच आपल्याला यश मिळेल. तर दोन प्रमुख कारणं आहेत. एक कारण म्हणजे त्वरित रिझल्ट्सची अपेक्षा करणं, ताबडतोब रिझल्ट्स मिळाले पाहिजे अपेक्षा करणं, आणि दुसरं लक्ष विचलित हो जाणं किंवा निगेटिव्ह लोकांच्या संपर्कात येऊन आपलं लक्ष विचलित करून घेणं. त्याला आम्ही म्हणतो की स्नायॉप. स्नायॉप म्हणजे सजेस्टिबल टू द निगेटिव्ह इन्फ्लुएन्सेस ऑफ पीपल. सजेस्टिबल एस, सजेस्टिबल टू द निगेटिव्ह एन, निगेटिव्ह इन्फ्लुएन्सेस आय, ऑफ ओ पीपल पी, एस एन आय ओ पी स्नायॉप. सजेस्टिबल टू द निगेटिव्ह इन्फ्लुएन्सेस ऑफ पीपल. तर त्याला सजेस्टिबल न होता, त्या सूचना न स्वीकारता, बाजूला विचलित न हो देता आपण आपलं काम करणं आवश्यक आहे. आपल्याला व्हिडिओ जर आवडला तर जरूर तुमच्यासारखे असे अनेक लोक असतील की ज्यांना ध्येय उद्दिष्ट गाठता येत नाही आहेत किंवा काही त्यांना प्रॉब्लेम येत आहेत, त्यांना जरूर हा व्हिडिओ शेअर करा. माझ्या चॅनेलला आपण सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बाजूला जी घंटी येते ना त्या घंटीवरती क्लिक करा, म्हणजे माझे व्हिडिओ सतत टाकणं चालू असतं यूट्यूबवरती, तर तुम्हाला पहिलं त्याचं इंटिमेशन येईल आणि तुम्ही माझे व्हिडिओ सर्वात पहिल्यांदा पाहू शकाल. तर घंटीवरती क्लिक करा, लाईक जरूर करा, म्हणजे मला प्रेरणा मिळत जाईल, आणि आपापल्या व्हॉट्सॲपच्या ग्रुपमध्ये, फेसबुकच्या ग्रुपमध्ये जरूर शेअर करा, लोकांना याचा फायदा होईल. माझं स्वप्न जे आहे ते आहे की व्यसनमुक्त भारत आणि प्रत्येकाला शक्तिशाली बनवणं आणि प्रत्येकाची क्षमता वाढवणं, तर त्याकरता मी काम करतो. एक मनोविकार तज्ञ म्हणून सुद्धा काम करतो, मानसिक रोगांना ठीक करणं माझं काम आहे. अशा तऱ्हेने आपण जर काम केलं तर जरूर प्रत्येकजण एक शक्तिशाली जीवन जगू शकेल. धन्यवाद.